एकनाथ खडसे आणि आता मुंबईत आहेत आणि ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं देखील कळत आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चर्चा आहे आणि ही भेट त्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची आहे. एकनाथ खडसे आज मुंबईत येत आहेत आणि ते शरद पवारांची भेटही घेणार आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. मधुरा, ही भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अशा प्रकारची घडामोड गेले काही महिने ही अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारची माहिती ही समोर आलेली आहे आणि एकनाथ खडसे यांनी सुद्धा या सर्व चर्चेचं खंडन केलंय की मला इतर पक्षांकडनं ऑफर आलेल्याच ही वस्तुस्थिती आहे, मात्र आपण कुठेही जाणार नाही, आपण भाजपमध्ये जाणार असं सुद्धा त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी गेले काही दिवस एकनाथ खडसेंबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याच्यामुळे एकनाथ खडसे मुंबईत असल्याचं म्हटलं जातंय तेव्हा ते खरोखर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार का किंवा जी शक्यता वर्तवली जाते की शरद पवार यांना भेटणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. सध्या तरी खडसे भाजपमध्ये आहेत आणि ते कुठेही जाणार नसल्याचा दावा करत आहेत. अगदी अगदी अमित, मात्र ह्या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण तुमच्याकडून जाणून घेऊयात. धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल. आज मुंबईत एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये खडसे जाणार अशी चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे.